नमस्कार, मी डॉक्टर मनीष बापाये. मी रेटिना स्पेशलिस्ट किंवा नेत्रपटल तज्ज्ञ आहे. डॉक्टर बापाये हॉस्पिटलमध्ये 1980 सालापासून नेत्रपटलाचे विविध प्रकारचे विकार, पूर्वी डॉक्टर सौमीनाक्षी बापाये आणि 2005 पासून मी स्वतः करतो आहे. वेळोवेळी नवीन नवीन तंत्रज्ञान नाशिककरांच्या सेवेमध्ये आणण्याची डॉक्टर बापाये हॉस्पिटलची जणू परंपराच झाली आहे. त्यासाठी नेत्रपटलाचे फोटो काढण्यासाठी विजुकॅम 524 ही अत्याधुनिक नेत्रपटलाचे फोटो काढण्याची प्रणाली आपण आता आणली आहे. यामध्ये डोळ्याच्या नेत्रपटलाचे फोटो अगदी बाहुली मोठी न करतासुद्धा काढता येऊ शकतात. त्याचप्रमाणे डोळ्याची विविध प्रकारचे एंजिओग्राफी केली जाते. नेत्रपटलामध्ये विविध प्रकारचे विकार होतात, जे शरीरातील इतर विकारांची सुद्धा निगडीत असतात. त्यामध्ये डायबिटीस नेत्रपटल विकार, वयोमानाने होणारे नेत्रपटल विकार, ब्लड प्रेशरमुळे डोळ्यातल्या रक्तवाहिन्यांमध्ये होणारे विकार यांचा समावेश होतो. अनेक विकारांमध्ये यांचा देखील समावेश होतो. तर ह्या तंत्रज्ञानामध्ये डोळ्याच्या विविध प्रकारची एंजिओग्राफी करता येते, ज्याला फ्लुरोसिन एंजिओग्राफी म्हणतात. यामध्ये एक प्रकारचं इंजेक्शन हातातल्या शिरेमध्ये दिलं जातं आणि ते नेत्रपटलामध्ये पोचल्यानंतर त्याचे फोटो या कॅमेऱ्याने काढले जातात. फ्लुरोसिन एंजिओग्राफी डायबिटीस नेत्रपटल विकार, वृद्धत्व नेत्रपटल विकार इत्यादींसाठी महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे इंडोसायनिन ग्रीन एंजिओग्राफी ही देखील प्रणाली ही नेत्रपटलाच्या खाली कृष्णपटल किंवा ज्याला कोरॉइड म्हटलं जातं त्या विकारांसाठी ICG किंवा इंडोसायनिन ग्रीन एंजिओग्राफी महत्त्वाची ठरते. ही एंजिओग्राफी केवळ या मशीनमध्ये नाशिक शहरामध्ये केवळ आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे डोळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इंजेक्शन न देता वृद्धत्व नेत्रपटल विकाराविषयी अधिक माहिती मिळण्यासाठी ऑटोफ्लोरोसन्स या प्रकारची प्रणाली देखील या मशीनमध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकते. विजुकॅम 524 आणि त्याचबरोबर सिरस OCT ही OCT तंत्रज्ञानामध्ये जणू काही आपण नेत्रपटला कापून सूक्ष्मदर्शकाखाली ठेवलं आणि त्यामधल्या पेशींबद्दल अगदी पेशींच्या लेवलपर्यंत आपल्याला माहिती मिळू शकते. या दोन्ही मशीन्समुळे नेत्रपटलाच्या विकाराची अतिशय बारकाईने आपल्याला निदान होऊ शकतं. निदान झाल्यानंतर ही प्रक्रिया इथेच थांबत नाही, तर नेत्रपटल तज्ज्ञ असल्यामुळे विविध प्रकारची नेत्रपटलाची शस्त्रक्रिया, डोळ्यामध्ये दिली जाणारी इंजेक्शन्स, विविध प्रकारचे लेझर्स, या सर्व प्रणाली, या ही सर्व तंत्रज्ञान आपल्याकडे बापाये हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. फक्त नेत्रपटलच नाही तर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया, काचबिंदू शस्त्रक्रिया, नंबर कमी करण्याची शस्त्रक्रिया जसं की लॅसिक शस्त्रक्रिया, लहान मुलांचे विकार, लहान मुलं तिरळेपणा, बुबुळ नेत्ररोपण इत्यादी सर्व प्रकारची डोळ्याच्या निगडीत आजार आणि त्यांचं निदान आणि त्यांचे उपचार ही सोय नाशिककरांच्या सेवेमध्ये आम्ही गेले अनेक वर्ष देत आहोत आणि नवीन नवीन प्रणाली आपल्या सेवेत आणून ती पुढे चालू ठेवणे हे आमचं उद्दिष्ट आहे.